केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात केलेल्या आपत्तीजनक टिप्पणीनंतर वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज वंचित बहुजन आघाडी शेवगाव तालुका यांच्या वतीनं शेवगाव शहरातील क्रांती चौकामध्ये सकाळी 11 वाजल्याच्या दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेस चपलांचा हार चढवून घोषणाबाजी करत त्यांची मिरवणूक काढून नंतर शेवगावच्या क्रांती चौकामध्ये येऊन त्यांच्या प्रतिमेचं दहन करण्यात आलं. यावेळी कोंबडी चोर म्हणूनही राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रीय आरोग्य मिशन NHM अंतर्गत कंत्राटी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यानं आरोग्य यंत्रणेवरील ताण चांगलाच वाढलेला दिसून येतोय. रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी स्थायी स्वरूपातील आरोग्य कर्मचारी कार्यरत असले तरी त्यांची संख्या तोकडी असल्यानं रुग्णांचे हाल झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच समुदाय आरोग्य अधिकारी CHO नाहीत परत जा असे शब्द आरोग्य उपकेंद्रात देणाऱ्या रुग्णांना ऐकावं लागतंय. तसेच 1-2 नव्हे तर जिल्ह्यातील सर्वच 279 आरोग्य उपकेंद्रातील OPD सेवा ठप्प झाल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे परिणामी दररोज तब्बल 5,000 रुग्णांचे हाल होत आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत असलेल्या जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी परिचारिका आरोग्य सेविकांसह विविध संवर्गाचे 735 अधिकारी कर्मचारी 16 नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन करतायत. आरोग्य विभागात आधीच अनेक पदं रिक्त आहेत, त्यात कंत्राटी अधिकारी कर्मचारी संपावर गेल्यानं रुग्णांचे आणखी हाल होत आहेत. या संपाचा विपरीत परिणाम रुग्णांवर होताना दिसून येतोय. अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत मोफत धान्य वितरण योजना सुरू झाल्यापासून राज्यातील परवानाधारक दुकानदार त्रस्त झालेत. वितरण व्यवस्थेतील अनेक अडचणी आणि स्वस्त धान्य दुकानदारांना मिळणारी कमिशन अद्याप मिळत नसल्यानं आज अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसिन परवानाधारक महासंघाच्या वतीनं नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी मागण्या मान्य न केल्यास बेमुदत वितरण बंद आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय. तसेच येत्या हिवाळी अधिवेशनाला नागपूरला मोठा मोर्चा काढणार असल्याचं आंदोलकांनी सांगितलं. संपूर्ण राज्यासह अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. मात्र 22 जिल्ह्यातील प्राथमिक नुकसानीच्या आकडेवारीत अमरावतीला वगळण्यात आलं. यावेळी काँग्रेस नेत्या आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते यावेळी बोलताना अमरावतीचे पालकमंत्री सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतायत, तसंच त्यांच्या अधिकाऱ्यांवरही वचक नाही, शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याची सरकारची इच्छा आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तसंच हे मुद्दे आगामी अधिवेशनात लावून धरू तर सत्ताधारी लोकांना फक्त सत्ताकारण करण्यावर लक्ष आहे तर शेतकऱ्यांकडे संपूर्ण दुर्लक्ष असल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढत चाललाय. थंड हवेचं ठिकाण आणि महाराष्ट्राचं मिनी काश्मीर अशी ओळख असणारे महाबळेश्वरचे सौंदर्य खुलून निघालंय. दरवर्षी लाखो पर्यटक महाबळेश्वरच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी येथे येत असतात. येथे असणाऱ्या सह्याद्रीच्या कड्यांवर दाट धुक्याची पांढरी शुभ्र चादर पांघरल्याचं नयनरम्य चित्र पाहायला मिळत आहे. हा स्वर्गसुख अनुभव घेण्यासाठी अनेक पर्यटक महाबळेश्वरला भेट देत असून सकाळच्या वेळेला हे नयनरम्य दृश्य सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये सगळीकडे दिसत आहे. हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी हंगामी पिकांसह हळदीची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. यामुळे हिंगोली जिल्हा हा हळद उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. हिंगोली येथील हळद चांगली असल्यानं येथील हळद थेट बेंगलोरला विक्रीसाठी जाते. यावर्षी वातावरणात झालेल्या बदलामुळे हळद पिकांवर बुरशी तसंच कर्पारोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पडला असल्यानं हळद उत्पादक शेतकरी संकटात सापडलेत. महागडे औषधं फवारणी करूनही हा रोग जात नसल्यानं उत्पादनात घट येणार आहे. त्यामुळं शासनानं पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतीये.